Now we are going to solve the question number 3 from practice 5.1. Find the point on the x-axis which is equidistant from A minus 3, 4, B 1, minus 4. So, just a point I have, it is point x-axis. The point on the x-axis, suppose P हाँ point है, तो point को टाइप करो x-axis पर है, वहाँ x-axis पर आए, अंदर से distance जहाँ है तो same है, वो ना बस ना हाँ A point और यहाँ B point, same distance है, मतलब A परसेंट का distance और B परसेंट का distance same है, A के coordinate minus 3, 4 और B के coordinate 1 और minus 4, ये तो लक्ष्य, मतलब जहाँ से खाना point हाँ एच कोऑर्डिनेट क्या है आपके लिए माइनस थ्री फोर दिए गए एच कोऑर्डिनेट वन माइनस फोर ये देखते दिए गए और यहाँ पी यहाँ पॉइंट चे कोऑर्डिनेट आपके लिए बताए चे फक्त कहाँ साइंस है कि पी यहाँ जो पॉइंट आए तो एक्स एक्सिस पर है बचावे से कहा पॉइंट था एक्स एक्सिस पर अस्तो क्या है जैसे वाई कोऑर्डिनेट जीरो अस्तो ये पाए और एक्स एक्सिस और यहाँ वाई एक्सिस मेरे कहा था पॉइंट ही था से समझा हाँ वन वर आते हैं हाँ वन ए हाँ एक्स पॉइंट ए मग यार एक्स से कोऑर्डिनेट का सब कि हाँ वन अन्य मार्क कोऑर्डिनेट का सब जैसा जीरो जर एक आधा पॉइंट जर एक्स एक्सिस पर आते हैं तो सब वाई कोऑर्डिनेट हाँ जीरो आते हैं जर पॉइंट वाई एक्सिस पर आते हैं तो सब एक्स कोऑर्डिनेट हाँ जीरो आते हैं मतलब यार पी के कोऑर्डिनेट का सब एक्स कॉमा जीरो वहां पर लेट द पॉइंट पी on the x-axis p हाँ x-axis पर आए म्हणून या p चे कोऑर्डिनेट काय असेल therefore coordinate of p is equal to x comma 0 आता याचे कोऑर्डिनेट शोधायचे पण आपल्याला काय माहिती आहे हा ap हे डिस्टन्स आणि pb हे डिस्टन्स सेम आहे आपण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे असं लिहू त्याच्यात एक इक्वेशन तयार झालं ते इक्वेशन सॉल्व केलं की आपल्याला एक्स आणि हा वाय चा कोऑर्डिनेट तो मिळेल वाय कोऑर्डिनेट तर मिळाले तो झिरो आहे फक्त काय शोधायचं आपल्याला एक्स कोऑर्डिनेट ए चे पॉइंट शोधायचे परत एकदा पहा ए चे पॉइंट दिलेले आहे बी चे पॉइंट दिलेले आहे या दोन्ही पॉइंट पासून पी हा पॉइंट इक्वल डिस्टन्स वर आहे पण तो एक्स ऍक्सिस वर आहे आपल्याला ए चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे त्याचा वाय कोऑर्डिनेट ऑलरेडी फाइंड झाले कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे फक्त काय फाइंड करायचं आपल्याला एक्स कोऑर्डिनेट सो फर्स्ट वी विल फाइंड द डिस्टन्स ए पी ए पी चा डिस्टन्स फाइंड करू आपण आता ए पी हे डिस्टन्स फाइंड करताना आता या ए चे कोऑर्डिनेट आपण काय सेट करू एक्स 1 वाय 1 आणि ए चे कोऑर्डिनेट काय सेट करू एक्स 2 वाय आणि ए चे कोऑर्डिनेट काय आहे एक्स आणि 0 आता हे ए पी AP से डिस्टेंस को फाइंड करना अपन x माइनस x1 क्या x1 माइनस x ऐसे कह रहे थे तब x1 माइनस x ब्रैकेट स्क्वायर प्लस y1 माइनस y ब्रैकेट स्क्वायर इस कोऑर्डिनेट था x यानी अब y से कोऑर्डिनेट से x1 x1 कितनी है माइनस 3 माइनस x x कोऑर्डिनेट है x से ब्रैकेट स्क्वायर प्लस y1 कितने 4 4 माइनस 0 ब्रैकेट स्क्वायर माइनस 3 माइनस x ब्रैकेट स्क्वायर हाँ एज इट इज राइट नंतर काय करायचं आपण ते पाहू दोन्ही इक्वल जाय सिटी ते हा माइनस 3 माइनस x ब्रैकेट स्क्वायर आणि प्लस हा 4 चा स्क्वायर 4 माइनस 0 म्हणजे काय आलं 4 आणि 4 चा स्क्वायर 4 माइनस 0 4 आणि 4 चा स्क्वायर 16 इपर्यंत हे काय करायचं सगळ्यांच्या माइनस 3 माइनस x हा एज इट इज झाला माइनस 3 माइनस x ब्रैकेट स्क्वायर आणि त्यानंतर काय 4 चा स्क्वायर हा 16 आला हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला ए पी चं कशाचं इक्वेशन मिळालं ए पी चं त्यानंतर आपल्याला कशाचं डिस्टन्स माहिती आहे पी बी चं डिस्टन्स हा ते पी बी चं डिस्टन्स जे आहे ते फाइंड करू आपण पी बी पी बी इज इक्वल टू काय एक्स टू माइनस एक्स ब्रैकेट स्क्वायर
y2 minus y bracket square. X2 minus x bracket square plus y2 minus y bracket square. X2, x2 ची वैल्यू किती आहे? 1. y2 ची वैल्यू किती आहे? Minus 4. Minus 4. Minus. Value आपल्याला 0. Y ची वैल्यू नाही, x x y twice it is plus y which value is minus 4. Value वेगळा घेतला आपण, या value correct करू. X2 ची value काय लागला बदल? X2 ची value किती? 1 minus x, which value x ना x bracket square plus y2 minus 4 minus half 0 bracket square. Now 1 minus x bracket square as it is plus minus 4 minus 0 minus 4 and minus 4 is the square 60. समजले पर्यंत? ब्रॅकेट स्क्वेअर हे झालं पीबीचं. हे पीबी आला आणि हा काय आला? एपी. एपी आणि पीबी पाहता हे डिस्टन्स, एपीचा डिस्टन्स आणि पीबीचा डिस्टन्स सारखा आहे ना. आपल्याला काय सांगितलं होतं की तो पॉइंट वायचा एक्स ऍक्सिस वर आहे आणि हा ए आणि हा पी आणि हा पी पॉझिटिव्ह. एपीचा डिस्टन्स आणि पीबीचा डिस्टन्स कसं आहे? सेम आहे. आपण बाय गिवन कंडिशन काय कंडिशन आहे आपली की हे दोन्हीचं डिस्टन्स जे आहे ते सेम आहे. म्हणजे काय येणार आहे? ए पी इज इक्वल टू पी बी. मग ए पी काय आहे? अंडर रूट मायनस 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 60 इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे? 1 minus x bracket square plus 60. बरं इथपर्यंत समजलं? हे दोन्ही डिस्टन्स सेम आहे. आता हे जर दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे तर स्क्वेअर रूट आहे. जर आपण दोन्हीचा स्क्वेअर केला स्क्वेअरिंग बोथ साईड तर हा स्क्वेअर रूट जे आहे ते कॅन्सल आहे. दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे ना, हे स्क्वेअर, हे स्क्वेअर रूट, हे स्क्वेअर रूट. बाय स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साइड्स जर आपण स्क्वेअर केला तर काय लिहितं? मायनस 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16 इज इक्वल टू 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16. आता हे प्लस 16 प्लस 16 कॅन्सल होतील. ते का कॅन्सल होते? हे इकडे जर आले प्लस चे काय होतील? ते मायनस. हा म्हणजे 16 16 काय झाले? कॅन्सल झाले. म्हणजे फक्त काय राहिलं आता? मायनस 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ते आता हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन आपण आता सॉल्व करू. हे शिकवलेलं आज रेगावरची लिंक पाठवलेली आहे का ग्रुप वर, मग नंतर पाहा. Minus 3 minus x bracket square is equal to 1 minus x bracket square. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा a minus b bracket square चा. कुठला फॉर्म्युला यूज करायचा? फॉर्म्युला इथे तुम्ही साईडला a minus b bracket square चा. आता जर तुम्हाला फॉर्म्युला a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला एक्सपान्शन घ्यायचं. मग त्यानुसार हा झाला ए आणि हा झाला बी. मग ए स्क्वेअर म्हणजे मायनस 3 स्क्वेअर मायनस 2 इंटू मायनस 3 इंटू एक्स मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू हे झालं एक्स एक्सपान्शन. याचं पण एक्सपान्शन तसंच आहे. ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू एक्स प्लस एक्स स्क्वेअर.
3 is a square, minus 3 is a square, 9, minus 2 into minus 3, plus 6, minus 2 minus 3, plus 6 into x, plus x square, is equal to 1 is a square, 1, minus 2 into, 1 minus 2 into, minus 2x, plus x square, plus x square, will get cancelled. ये दोनों इतना plus plus, ते cancel करें. आता काय काय राहिले इथं कि हा 6x as it is given आपण हा minus 2x इकडे येताना काय येतो हा minus 2x इकडे येताना plus 2x is equal to हा 1 as it is हा 9y plus x इकडे येताना काय minus 9 6x plus 2x 8x is equal to 1 minus 9 minus 8 मग x is equal to minus 8 upon 8 is equal to minus 1. Therefore, x is equal to minus 1. And y is equal to 0. Y is equal to 0. Y is equal to 0. जहाँ जाला मुझे या p हाँ जो point जो है या p चे coordinate इसका ले minus 1 0. X is equal to minus 1 0. फिर जाले चे minus 1 हाँ ले x coordinate x चे नहीं, p चे कोऑर्डिनेट, p हा पॉइंट लेचा तो आपण p चे कोऑर्डिनेट काय आले -1 0 पाहून घ्या काय समजलं नसेल तर मला विचारा.